नमस्कार, आपण पाहतात सेवनस्टार न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, ते आम्ही मिळवणारच अशा घोषणा देत व मराठा आरक्षणासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज दिघंची येथील सांगली, सोलापूर, सातारा अशा 3 जिल्हा सरहदी असणाऱ्या दिघंची बसस्थानक चौकात रस्ता रोको करून दिघंची गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून आज क्रांतीदिनी बंद ठेवून आंदोलनाचे आवाहन केले होते व त्यास प्रतिसाद म्हणून आठपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी, भिवघाट यासह तालुक्यातील ग्रामीण भागातही सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन व्यापारी वर्गाला बंद ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. सकाळपासून व्यापारपेठ, अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद होती. सकाळी 10 वाजता युवकांनी पेठेतून फेरी काढली व फेरीचे रूपांतर बसस्थानकावर ठिय्या आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आठपाडी, करगणी, खरसुंडी, दिघंची येथेही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. प्रशांत देशमुख, सेवनस्टार न्यूज, आठपाडी.